शहर भाजप आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नमो दौड मॅरेथॉन स्पर्धेनं प्रत्येक मार्गावर चैतन्य फुलवलं. वक्फ बोर्डाचं कार्यालय सोलापुरात सुरू करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. नेते पदाधिकारी आणि नवागतांनी एकजूट कायम ठेवावी, सोलापूर शहर राष्ट्रवादीमय करावं असं आवाहन DCM अजित पवार यांनी केलं. बोरामणी विमानतळासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंद्रभवनास भेट देऊन नूतनीकरणाच्या कामासह सुशोभीकरणाची प्रशंसा केली. निरोगी आरोग्य हीच मोठी श्रीमंती असून शासनाच्या आरोग्य सेवेचा लाभ महिलांनी घ्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. माजी आमदार दिलीप माने यांच्या फार्म हाऊसवर अजितदादांनी हुरड्याचा आस्वाद घेत चवीचं कौतुक करण्यास ते विसरले नाहीत. भुजबळांनी भाजपच्या वाटेला न जाता रिपाईमध्ये यावं, सदैव स्वागतच राहील असं मनोगत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुभाष पवार यांची निवड करण्यात आली. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर हिंदूश्री प्रतिष्ठानच्या उत्सव समिती अध्यक्षपदी राहुल राऊत यांची निवड करण्यात आली. म्हैसाळ योजनेतील शेवटच्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे असं प्रतिपादन आमदार समाधान अवताड यांनी केलं. गर्भलिंग निदान प्रकरणात माशिरसच्या 2 डॉक्टरांचा सहभाग असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालंय. सत्तूरनं घाव घालत एकाचा खून करण्यात आला असून या प्रकरणी 5 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. स्मशानभूमीत ही थरारक घटना घडली.